कोरोना काळाच्या 2 वर्षांनंतर होणाऱ्या विजयादशमीसाठी शहरातील नागरिकांमध्ये खूप उत्साह बघायला मिळतोय. दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शहरात आयोजित विविध कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदायाच्या गर्दीची शक्यता लक्षात घेता पोलीस देखील त्यांच्या जबरदस्त बंदोबस्तासह सज्ज आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीला आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले आहे. संपूर्ण स्तूपवर रोषणाई केल्याने दीक्षाभूमी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. याशिवाय सामाजिक न्यायभवनाला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर लख प्रकाशाने सजवण्यात आला आहे. नुकताच दीक्षाभूमी स्तूपावर रासायनिक प्रक्रिया केल्यावर दीक्षाभूमीचे रूप अधिक खुलून दिसत आहे. कोरोनाच्या 2 वर्षानंतर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली असून बौद्ध अनुयायांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी इथे पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे. दीक्षाभूमीच नव्हे तर शहरात एकाच वेळी विविध कार्यक्रम जसे जागोजागी रावण दहन, देवी विसर्जन, कोराडी देवी यात्रा व तसेच दीक्षाभूमीला आयोजित कार्यक्रम धम्मचक्र प्रवर्तन दिन या सर्व कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित होईल. यानिमित्त पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त बघायला मिळणार आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर आयोजित या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता बघता पोलिसांची पूर्ण तयारी झालेली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. विजयादशमीचे दिवस भरपूर प्रमाणे बंदोबस्त आहे. सकाळीपासून काही पथसंचलन, काही कार्यक्रम, नंतर रावण दहन, दीक्षाभूमीचे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने कार्यक्रम, ड्रॅगन पॅलेस येथे कार्यक्रम, त्याच दिवशी दुर्गा मंडळांचे विसर्जनचे कार्यक्रम, कोराडी देवी यात्रा, पारडी भवानी मंदिर येथे यात्रा आणि वेगवेगळे असे कार्यक्रम शहरात आहे. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथे उपस्थित राहणार आहे. विशेष करून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने जे 2 वर्षाचे कोविड रिस्ट्रिक्शन्स नंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची होणार आहे असं आम्हाला जाणीव आहे. ते सर्व प्रकरणचा आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात बंदोबस्त शहरात लावण्यात आलेले आहे. सुरक्षाचे विषय असतील, सेफ्टीचे विषय असतील, क्राऊड मॅनेजमेंट असतील, ट्रॅफिक कंट्रोल असतील आणि इतर महिलांची सुरक्षा असतील, सर्व गोष्टीवर विचार करून अंदाजन शहराचे 5,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या दिवशी बंदोबस्तावर राहणार आहे. त्याचे व्यतिरिक्त बाहेरून अंदाजन 1,000 होमगार्ड, 4 कंपनी SRPF आणि इतर स्पेशल फोर्सेसला पाचारण करण्यात आलेली आहे. मला विश्वास आहे की सर्व हे सण उत्सव शांततेत पार पडतील. त्या परिसरात ऑलरेडी नो ड्रोन झोनचे आदेश काढण्यात आलेली आहे, नो फोटोग्राफी झोनचे पण आदेश काढण्यात आलेली आहे आणि ते आत्ता पण कायम आहे. आणि जे काही मर्मस्थल आहे त्यांचे सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्याचे विषय असून त्याबद्दल आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.